पावसाचे दिवस असले तरी रिमझिम पावसाने होणारी ह्युमिडिटी पासून वाचण्यासाठी काही लोक समुद्र किनारी जातात तर काही लोक रिसॉर्टला जाऊन राहतात. पण या दोन्ही गोष्टी एकाच जागेवर कधी बघितला आहात का? चांगल्या प्रकारच्या वॉटर राईड्स आणि चांगली फॅसिलिटीज कधी बघितली आहात का? या रिमझिम पावसाने होणारी ह्युमिडिटी आणि गरमीने एक कडक ॲडव्हेंचर आणि रिलॅक्स फील करायचं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी चेतन म्हात्रे तुमचं आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवर सहस्य स्वागत करीत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कुठे भाई? एसपी फार्म. या सगळ्यांमध्ये ना मीच फक्त एक आंघोळ केलेला माणूस आहे आणि हे बाकीचे आहेत ते एसपी फार्म हाऊसचे 1000 रुपये एक एक रुपया वसूल करायला आले. तर मी काय बोलतो, आता फटाफट आपण आपल्या गाडीला स्टार्ट करू आणि निघूया. तर फायनली आपण एसपी फार्म हाऊस मध्ये एंटर झालोय आणि जो बॅक साईडला तुम्ही बघताय हा तिकीट काउंटर आहे. तर सगळ्यात पहिले आपण चला तिकीट काढून घेऊया. अरे हा पण आला ना, हा आमच्या आवाज आहे. राख्या, मी काय बोलते, बस झालं, चल आपण इथून कल्टी निघू. इथनं कल्टी मारू. किती आहे? आहेत आपल्याकडे 15-10 हजार रुपये तरी आहे. आणि इथून आता हे आहेत ना दादा, एक एक माणूस आतमध्ये सोडतात आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं. झाली 16+1. आपलं आदेश तिकीट आपण घेतलंय ना, या काउंटर वरून आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आणि आतमध्ये जायचं आहे. आता आपलं तिकीट वगैरे काढून झालंय ना, आता आपण आतमध्ये चाललोय, चला एन्जॉयमेंट करूया. शाबास, अशात लागून राहा, एक एक रुपया वसूल करा. 3 रुपयाचं दबव बाबा, दबव. अच्छा, गावात पाव घेतले अख्खी पावाची लादी. विश्वजीत, विश्वजीत, यो जीव किती सा खाते किती बाबू. ना हा डाएट प्लॅन बघा याचा चांगल्या. आमच्या शेती तर एकटाच आहे. तर पोरांचा आताच नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता चाललोय पुढे, कारण तिथे गेट पास भेटतात, त्यानंतर आपण राईड वर जाणार आहोत. चला, पैशांचा खेळ चाललाय इथं बाबू. नुसते नोटो मस्त काय शेट माणूस आपला. वन मोर काय ते ठुमक लागलाच झाला. चलो या साईडला रेंडर, पण आता पाणी चालू नाही, पब्लिक पण कमी आहे. मला असं वाटलेलं की पब्लिक चालू असणार आहे, पब्लिक नाही. कसा वाटला तिथं, तिथं आलास तर कसा वाटला?
उलटा नाकन जाईल पाणी तिथून येताना काय ना मित्रांनो वाटला इथे आलो ना या पोर्शनला तिथे अक्षरशः झाली बेकार एकदम फील गप्पा गप आणि कालुक पण आहे ना त्याच्यात बापरे पण खरंच एकदम भारी वाटलं आता थोडी थोडी पब्लिक वाढायला लागले आणि बघू आणखी आपल्याला खूप सारे राईड करायचे आहेत या साईडला ही एक राईड आपण केली नाही ती पण करायची आहे त्यानंतर तो एक दिसतोय पाण्याचा पोर्शन तिथून वरून पाणी पडतोय तिथं पण जायचं आहे आणि हा बारक्या पोरांसाठी आहे मशरूम डान्स आणखीन तो रेन डान्स आहे ना तो चालू नाही केलाय तिकडे पण जायचं आपल्याला चला आता आलोय तर पूर्ण एन्जॉयमेंट करूनच जाऊ झाले आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझा पण आवाज बसलाय चांगलाच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लास्टचा जो रेन डान्स होता ना खरंच त्याच्यात खूप मजा आली तुम्ही पण बघितलीतच जर तुम्हाला फॅमिली सोबत यायचं असेल तर ही उत्तम प्लेस आहे नक्की या व्हिजिट करा कमी कॉस्ट मध्ये चांगली फॅसिलिटीज आहेत तर चला भेटूयात आता नवीन एका ब्लॉग मध्ये